नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी प्रिपरेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारत सरकारचा कायदा 1858 बघत आहे. आपण ॲक्ट्सवरती एक सिरीज सुरू केली आहे, त्या ॲक्ट्सच्या सिरीजमध्ये हा पाचवा कायदा आहे जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे, कारण बहुतांश परीक्षांमध्ये यावरती या ॲक्ट्सवरती प्रश्न असतात. सोबतच राज्यसेवा आणि इतिहासाच्या निगडीत असलेला हा टॉपिक कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचा असणार आहे. म्हणूनच हा कायदा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. तर चला मित्रांनो सुरू करूया. तर काही पार्श्वभूमी जाणून घेऊया मित्रांनो. दिस सिग्निफिकंट ॲक्ट वॉज इनॅक्टेड इन अ वेक ऑफ रिवॉल्ट ऑफ 1857, म्हणजेच 1857 जो उठाव होता त्या उठावानंतरच हा ॲक्ट पास करण्यात आला होता. म्हणजेच भारत सरकारचा कायदा 1858 करण्यामागे 1857चा उठाव हा कारणीभूत होता. त्याचे कारण असे होते की 1853 मध्येच चार्टर्स ऍक्ट पास करण्यात आला होता आणि ईस्ट इंडिया कंपनीला सांगण्यात आलं होतं की कुठल्याही क्षणी तुमच्याकडून ही सत्ता काढून घेण्यात येणार आहे. पण 1857 एक तत्कालीन कारणच झालं का ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीकडून सर्वच्या सर्व कारभार काढून घेतला आणि तो आपल्याजवळ घेतला, आणि तसं करण्यासाठी त्यांनी भारत सरकारचा कायदा 1858 हा पारित केला. द ऍक्ट इज नोन ॲज द ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या ऍक्टला ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा म्हणतात. जसं नावावरून समजते की भारतामध्ये सुव्यवस्था आणि सुप्रशासन देण्याचा आता विचार ब्रिटिश गव्हर्नमेंटचा होता. त्यानंतर दिस ऍक्ट अबॉलिश द ईस्ट इंडिया कंपनी अँड ट्रान्सफर ऑल द पॉवर्स ऑफ गव्हर्नमेंट टेरिटोरीज रेव्हेन्यू टू द ब्रिटिश क्राउन. जे 1853 वॉर्निंग देण्यात आली होती की कुठलाही टाइम स्पेसिफाईड करून देण्यात आलेला नव्हता ईस्ट इंडिया कंपनीला की किती वेळपर्यंत तुम्ही भारतावर राज्य करू शकता, आणि 1858 ती वेळ आलीच की ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून सर्व पॉवर्स काढून घेतले आणि ते सर्वच्या सर्व पॉवर्स त्यांनी ब्रिटिश क्राऊनकडे देण्यात आले. आता ईस्ट इंडिया कंपनीची काही आवश्यकता राहिली नव्हती म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे अबॉलिश करण्यात आलं. तर 1858 ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे अबॉलिश झाली, तिचे सर्व पॉवर्स, सर्व टेरिटरीज आणि सर्व रेव्हेन्यू जो होता तो ब्रिटिश क्राऊनकडे ट्रान्सफर करण्यात आला. तर भारत सरकारचा कायदा 1858 हा फारच पॉलिटिकली महत्वाचा कायदा आहे, कारण इथेच ईस्ट इंडिया कंपनी अबॉलिश होऊन ब्रिटिश क्राऊनचं भारतावर राज्य सुरू झालं होतं. इट चेंज द डिझिग्नेशन ऑफ द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया टू दॅट ऑफ द व्हाईसरॉय ऑफ इंडिया. आता हे जे डेझिग्नेशन होते हे पहिल्यापासून चेंज होत आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये आपण बघितलं होतं की गव्हर्नर ऑफ बेंगालला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल असं करण्यात आलं, तेव्हा तसे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल हे लॉर्ड वॅरेन हेस्टिंग होते. बरोबर आहे. त्यानंतर 1833 चार्टर ऍक्टनुसार पुन्हा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणण्यात आलं, आणि तसे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे लॉर्ड विलियम बेंटिक होते. बरोबर आहे. आणि त्यानंतर पुन्हा 1858 हे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे नाव बदलून नंतर व्हाईसरॉय ऑफ इंडिया असे करण्यात आले, आणि असे पहिले व्हाईसरॉय हे लॉर्ड कॅनिन हे होते. तर मित्रांनो, भारत सरकारच्या कायद्याने अजून एक बदल केला, तो म्हणजे इट हॅज चेंज द डेझिग्नेशन ऑफ गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया टू द व्हाईसरॉय ऑफ इंडिया. ही व्हाईसरॉय वॉज द डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ब्रिटिश क्राऊन इन इंडिया. हा जो व्हाईसरॉय होता हा डायरेक्ट ब्रिटिश क्राऊनचा रिप्रेझेंटेटिव्ह होता भारतामध्ये, म्हणजेच इंग्लंडमधून ब्रिटिश क्राऊनचा मुख्य रिप्रेझेंटेटिव्ह जो भारतात होता तो होता व्हाईसरॉय. तर भारताचे असे पहिले व्हाईसरॉय हे लॉर्ड कॅनिन होते. तर मित्रांनो, फार महत्वाचं तुम्हाला हे आठवून ठेवायच्यात काही गोष्टी की पिट्स एंड ऍक्ट मध्ये सर्वप्रथम गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल हे वॉरेन हेस्टिंग झाले होते, 1833 चार्टर ऍक्ट मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे विलियम बेंटिक झाले होते, आणि 1858 भारत सरकार कायद्यानुसार लॉर्ड कॅनिन हे भारताचे पहिले व्हाईसरॉय झाले होते. कारण हे जे असतात की फर्स्ट टाइम कोण काय झालेलं आहे अशा गोष्टी सहसा एमपीएससी जास्त प्रमाणात विचारते. ठीक आहे. तर या स्लाइडमध्ये तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टी हे लक्षात ठेवायच्या आहेत की भारत सरकारच्या कायद्याने जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं पद होतं ते व्हाईसरॉय ऑफ इंडिया नावाने या नावाने ओळखलं जाऊ लागलं, आणि हा जो व्हाईसरॉय होता हा सरळ ब्रिटिश क्राऊनचा रिप्रेझेंटेटिव्ह होता इंडियामध्ये, आणि तसे पहिले जे व्हाईसरॉय होते ते होते लॉर्ड कॅनिन. त्यानंतर इट एंडेड द सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट बाय अबॉलिशिंग दी बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये तयार झाले होते, आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये 1784 तयार झाले होते. आणि आपण बोललो होतो की सिस्टम ऑफ डबल गव्हर्नमेंट पिट्स इंडिया ऍक्ट नुसार सुरू झाली होती, पण भारत सरकारचा कायदा 1858 नुसार ह्या दोन्ही बॉडीज जे होत्या ते अबॉलिश करण्यात आला, आणि डबल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट जी होती ती पूर्णपणे बंद करण्यात आली. ठीक आहे. जर तुमच्याकडे असा प्रश्न आला की बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे कुठल्या कायद्यानुसार कॅन्सल करण्यात आले होते, तर तो होता भारत सरकारचा कायदा 1858. याच पॉईंटवरती बरेचसे एमसीक्यू बनवू शकतात, म्हणून हे फॅक्ट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर इट क्रिएटेड द न्यू ऑफिस सेक्रेटरी ऑफ द स्टेट.
म्हणजेच भारत सरकारचं कायदा 1858 मध्ये एक नवीन ऑफिस तयार करण्यात आलं होतं, त्याचं नाव होतं सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर इंडिया, वेस्टेड विथ कम्प्लीट अथॉरिटी अँड कंट्रोल ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन. आणि त्याच्यासाठी भारताच्या ऍडमिनिस्ट्रेशनचं पूर्णच्या पूर्ण पॉवर त्या सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाकडे देण्यात आल्या होत्या. द सेक्रेटरी ऑफ द स्टेट वॉज मेंबर ऑफ द ब्रिटिश कॅबिनेट अँड वॉज रिस्पॉन्सिबल अल्टिमेटली टू द ब्रिटिश पार्लमेंट. म्हणजे हे जे कोणी सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया होते हे ब्रिटिश कॅबिनेटचे मेंबर असायचे, जे अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल असायचे ब्रिटिश पार्लमेंटकडे. तसे पहिले सेक्रेटरी ऑफ स्टेट भारतामध्ये हे लॉर्ड स्टॅनली होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा जे फार महत्वाचं असेल की लॉर्ड स्टॅनली हे पहिले भारताचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते. तर भारत सरकारच्या कायद्यानुसार एक नवीन ऑफिस तयार करण्यात आलं, त्याचं नाव होतं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, आणि त्याच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशनची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली. आणि हे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते हे ब्रिटिश कॅबिनेटचे एक मेंबर असायचे, जे अल्टिमेटली ब्रिटिश पार्लमेंटलाच रिस्पॉन्सिबल असायचे. असे पहिले सेक्रेटरी ऑफ स्टेट हे लॉर्ड स्टॅनली होते. ठीक आहे. त्यानंतर इट इस्टॅब्लिश अ 15 मेंबर्स काउन्सिल ऑफ इंडिया टू असिस्ट द सेक्रेटरी ऑफ द स्टेट. हे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट पद निर्माण करण्यात आलं त्यासोबतच 15 मेंबरची काउन्सिल सुद्धा तयार करण्यात आली, जी मदत करणार होती या सेक्रेटरी ऑफ स्टेटला ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे. द काउन्सिल वॉज अँड ऍडवायझरी बॉडी. ही जी काउन्सिल होती ही टोटली ऍडवायझरी इन नेचर होती. हे फार महत्वाचं, कारण ही जी काउन्सिल तयार करण्यात आलेली होती की जी सेक्रेटरी ऑफ स्टेटला मदत करण्यासाठी, ह्या काउन्सिलचं जे नेचर होतं ते प्युअरली ऍडवायझरी होतं. ठीक आहे. द सेक्रेटरी ऑफ द स्टेट वॉज मेड चेअरमॅन ऑफ द काउन्सिल. या काउन्सिलचा चेअरमॅन हा सेक्रेटरी ऑफ स्टेटच असायचा. ठीक आहे. तर भारत सरकारच्या कायद्यानुसार सेक्रेटरी ऑफ स्टेटला मदत करण्यासाठी 15 मेंबरची काउन्सिल तयार करण्यात आली होती. ती काउन्सिल प्युअरली ऍडवायझरी इन नेचर होती, आणि त्यानंतर त्या काउन्सिलचे चेअरमॅन हे सेक्रेटरी ऑफ स्टेटच असायचे. The Act of 1858 was, however, largely confined to the improvement of the administrative machinery by which the Indian government was to be supervised and controlling the England. It did not alter in a substantial way system of government that prevailed in the India. म्हणजेच बघा की 1858 चा ऍक्ट मध्ये जी कमतरता होती ती अशी होती की 1858 चा भारत सरकारचा कायदा हा प्युअरली भारतामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी ठीक करण्यावरच भर देत होता, आणि या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीनेच इंग्लंड भारतावर राज्य करणार होता. आणि एवढाच बदल करण्याची इच्छाशक्ती ठेवून हा भारत सरकारचा कायदा 1858 पारित करण्यात आला होता. आणि रूट ग्रास रूट लेवलला तसा कुठल्याही सबस्टॅन्शियल बदल भारतीय सिस्टममध्ये झालेला नव्हता. म्हणजे भारतीय सिस्टम जे 1857 पहिले होता ते 1857 नंतरही तसाच होता की 1857 सिपाही म्युटिनीमुळे हा कायदा पारित करण्यात आला, पण या कायद्यामुळे फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी सुधारण्यात आली, बाकी कुठलेही बदल करण्यात नाही आले. म्हणून 1857 नंतरच्या भारताची परिस्थिती सुद्धा 1857 पहिल्याच्या भारतासारखीच होती. आणि ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी सुधारण्यामागे एकच कारण होतं की इंग्लंडला भारतावर फक्त पकड मजबूत करायची होती, तिथे कुठलेही विशेष डेव्हलपमेंट प्रोग्राम त्यांना घ्यायचे नव्हते. म्हणूनच भारत सरकारचा कायदा हे फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी इम्प्रुव्हमेंटसाठीच केलेला होता, असा एक कमतरता या कायद्यामध्ये आपल्याला आढळून येते. तर मित्रांनो, हा होता भारत सरकारचा कायदा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक अवश्य करा. जे मित्र तुमचे MPSC चा अभ्यास करत असतील त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर अवश्य करा. आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर MPSC प्रिपरेशन चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.